नाही, मी या सगळ्या अस्थायी डॉक्टरांना विनंती करेन की आत्ताची परिस्थिती पाहता त्यांच्या मागण्या अतिशय योग्य आहेत, पण मागण्या जरी योग्य असल्या तरी त्यांनी कोणीही संपावर जाऊ नये. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की कोरोनाच्या काळामध्ये या अस्थायी डॉक्टर्सनी इतकं चांगलं काम केलं आहे, संपूर्ण सेवा दिलेली आहे, त्यामुळे त्यांना स्थायी करण्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या मागण्या मंजूर करण्याच्या संदर्भात प्राधान्याने निर्णय हा राज्य सरकारने करावा, कारण आत्ता डॉक्टरांची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते त्या ठिकाणी सेवा देत आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी असेल. आज यवतमाळमध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेजला आम्ही भेट दिली आणि डीन ऑफिसमध्ये एकूण माहिती देखील घेतली. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय देखील उपस्थित होते, SP होते आणि सगळे या ठिकाणी विशेषतः मेडिकल कॉलेजचे सगळे अधिकारी आणि महसुली अधिकारी होते. आणि एकूणच कोरोनाच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे त्या संदर्भात एक चर्चा देखील झाली, माहिती देखील आम्ही त्या ठिकाणी जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाने काय काय प्रयत्न केले आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. विशेषतः ऑक्सिजनच्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात जे काही ऑक्सिजन मशीन्स आहेत, PSA मशीन्स, त्या लावण्याच्या संदर्भातलं एक नियोजन या ठिकाणी केलं आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यासोबत काही ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न देखील या ठिकाणी चाललेला आहे. मुळात इन्फेक्शनचा रेशो हा जवळजवळ 21% असल्यामुळे मी अशी विनंती त्यांना केली आहे की त्यांनी RT-PCR टेस्ट या वाढवल्या पाहिजेत आणि अधिकच्या जास्तीत जास्त टेस्टिंग करून आपण हा रेशो कसा कमी आणता येईल आणि कसं जास्तीत जास्त पेशंट लवकर आपल्याला डिटेक्ट करून आणि ट्रॅकिंग ट्रेसिंग आपल्याला करता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो दूरचा भाग आहे अशा सगळ्या भागांमध्ये व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, कारण शेवटी इकडच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्याकरता बराच वेळ लागतो आणि इथे देखील त्यावेळी आणल्यानंतर पेशंटला जागा असेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून जो काही दूरचा सगळा भाग आहे, म्हणजे वणीचा भाग असेल किंवा इकडचाही भाग असेल, अशा सगळ्या भागांमध्ये स्टॅबिलायझेशनची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या ठिकाणी काही सेंटर्स उघडून तिथे जर पेशंट स्टॅबिलाईज केले तर आपण जो काही डेथ रेट आहे हा डेथ रेट देखील कमी आणू शकू, तर त्याही दृष्टीने प्रशासनाने विचार करावा अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला केली आहे. आणि एकूणच जे काही काम चाललेलं आहे ते काम देखील समजून घेतलं. असं आहे की आत्ता त्याच्या संदर्भात मी काही बोलणार नाही, कारण राज्य सरकार नेमका काय निर्णय घेत आहे आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे त्यांचे कारणमीमांसा काय आहे हे समजल्यानंतरच याच्या संदर्भात बोलणं योग्य होईल. आणि म्हणून त्या संदर्भातला त्यांचा निर्णय झाल्यावर मग मी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया देईन. मोफत लसीकरणाच्या संदर्भात मला असं वाटतं की देशामधल्या सगळ्या राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे, केंद्र सरकारनेही मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सर्व एलिजिबल लोकांना आम्ही मोफत लसी देऊ असं सांगितलं आहे, पण त्यासोबत ॲक्सिलरेटेड पद्धतीनं लसीकरण करण्याकरता राज्यांना मुभा दिली आहे की जेणेकरून 18 ते 45 हा जो वयोगट आहे या वयोगटाला ॲक्सिलरेटेड पद्धतीनं त्या ठिकाणी लसीकरण करण्याकरता मार्केटमधनं जे काही फिक्स रेट आहेत त्याच्यावर राज्य सरकार लसी घेऊ शकतात आणि हे लसीकरणाचा वेग वाढवू शकतात. त्या दृष्टीनं अनेक राज्यांनी तो निर्णय केला की आम्ही मोफत लसीकरण करू. मला असं वाटतं की महाराष्ट्रातही त्या संदर्भातला निर्णय होईल अशी अपेक्षा आपण करू. मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयातच लसीकरण करावं अशी भूमिका घेतली आहे. नाही, मला असं वाटतं ही भूमिका काही योग्य ठरणार नाही. हे जरूर आपण मान्य करूया की शेवटी लसीकरण सगळ्यांचं करत असताना त्या संदर्भात पुरवठा जो आहे लसींचा हा देखील किती होतो आहे, किती प्रमाणात होतो आहे या संदर्भातला विचार करून त्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल, कारण शेवटी आपली जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी देखील काही एका दिवसात सगळ्या लशी तयार करण्याची नाही आहे. आणि त्यासोबत आपल्यालाही कल्पना असेल की सिरम इन्स्टिट्यूट जी सगळ्यात जास्त लसी तयार करणारी कंपनी आहे त्यांचेही प्रॉब्लेम झाले होते, कारण त्यांचा सगळा कच्चा माल हा विदेशातनं येत होता, विशेषतः अमेरिकेतनं येणार होता आणि तो कमी येत होता. स्वतः आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी त्यात इंटरव्हेन्शन केलं आणि आपण बघितलं असेल की काल परवाच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी घोषणा केली की ज्यावेळेस आम्ही अडचणीत होतो त्यावेळेस क्लोरोक्विन देऊन भारताने आम्हाला मदत केली आणि म्हणून आता भारताला मदत करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून जो काही भारताला कच्चा माल लागेल तो सगळा कच्चा माल भारताला पुरवण्याचं काम आम्ही आता लवकरात लवकर करू आणि इतरही गोष्टी भारताला पुरवू. मला असं वाटतं की जी काही डिप्लोमसी माननीय मोदीजींनी मागच्या काळामध्ये केली क्लोरोक्विन देण्याच्या संदर्भात असेल किंवा आपल्या ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्यातनं आता सगळे राष्ट्र हे भारताच्या मदतीला देखील उभे राहिले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे.